श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमहा. कामना धरुणे जे भजती होय त्याची मनोरथपूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिरे, कर्दळीवनी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा. पुढे लोकांद्वार कारणे भाग पडले प्रगट होणे, तुंडली बहुत पट्टाने तेची स्वामी अतिवर्या. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ता केली देखा, परी तिचं विजय शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले, त्याचे शक प्रमाणन मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ आनंद सिद्धी कुंटला तेथे पत्रिका वाद, लोकांद्वारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटी माझारी राजप्पा मोदी यांच्या घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतु धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की. त्याच सेवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. तीन खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघांची वैसून दोघेंवरी तिसरे वरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभय त्यासी वाटे जोज, साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हस्य मुख करून उत्तर दिले तैला गोनी, आम्ही कर्दळी मनातून प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगाटक पावन, नाना तीर्थे हिंडो न हरिदा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे समग्र, ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटका प्रती, जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादे सिपातलो. येऊनी या मंगल वेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर आम्ही पाहिले सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथे निस्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथोनी आजाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासोनी. ऐकोनी ऐशिवानी उभयता संतोषले म्हणे, मग स्वामी अज्ञा घेऊन गेली उठोनी उभयता. द्वादश वर्षी मंगल वेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात बहुजनेती गावात, जरी आली किंचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती तिची महाराज बक्षिती, क्षणक राहुनी मागती अरण्यात जाती उठोनी. वेगळा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञेनने नती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणून अंतरखून स्वामींसी मानिले ईश्वरासमान, परी दुसरे अन्य जण वेडा म्हणून लेखती. दर्शनायती दिगंबर लीला विग्रही अतिवर्य, कमरेवर ठेवून या कर दर्शन रीती दयांसी. अमृतासमन पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वंदविता ज्याची सत्ता सर्वत्र. आहोय स्वामी चरित्र भरला आहे क्षीरसागर, मुक्त करून श्रवणद्वार प्राशन करा हो श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे अखंठ, भववयाचे आरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, आनंद भक्त परिस्तोत द्वितीय अध्याय गौडः. इति स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय नमः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.